वेलकम टू एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म माय नेम इज सचिन कुमार आजच्या सेशनमध्ये आपण सरळ सेवा परीक्षा वनरक्षक पेपरचा ॲनालिसिस करणार आहोत पुढील काही महिन्यामध्ये अनेक सरळ सेवा परीक्षा होणार आहेत आणि नवीन सरळ सेवा परीक्षांचं नोटिफिकेशन देखील येणार आहे त्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सरळ सेवा परीक्षेची इंग्रजीची तयारी करणं फार आवश्यक आहे म्हणून आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आज आपण जो पेपर घेतलेला आहे हा वनरक्षक पेपर आहे या पेपरमध्ये इंग्रजीचे अत्यंत क्वालिटीचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या प्रकारचे प्रश्न पुढेही आपल्याला विचारले जाऊ शकतात या पॅटर्नवर पुढेही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून हे अॅनालिसिस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स युझिंग द राईट फॉर्म ऑफ सिम्पल ऑर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपल्याकडे दोन सेंटेन्सेस आहेत दोन सेंटेन्सेसमध्ये दोन ब्लँक्स आहेत आणि आपल्याला सांगितलेलं आहे की या दोन ब्लँक्समध्ये एकतर सिम्पल प्रेझेंट टेन्स येईल किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स येईल मग बघा पहिलं वाक्य अनु डॉट 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 अड्रेस फॉर हरसेल्फ ऍट द मोमेंट अनु डॉट 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 अड्रेस फॉर हर सेल्फ ॲट द मोमेंट या सेंटेन्समध्ये सर्वात महत्त्वाची फ्रेज आहे ॲट द मोमेंट या सेंटेन्समध्ये सर्वात महत्त्वाची फ्रेज कोणती आहे ॲट द मोमेंट आणि ज्या सेंटेन्समध्ये आपल्याला ॲट द मोमेंट दिसतं तिथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरायचा असतो सो या ठिकाणी बघा ॲट द मोमेंट लिहिलेला आहे आणि ॲट द मोमेंट लिहिलेलं असल्यामुळे आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या ब्लँकमध्ये यूज करावा so, लागेल ला करा ला ला सो अनु लिहिलेला आहे अनुनंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला काय यूज करावा लागतो इज आणि त्यानंतर आपल्याला वर्ब आय एन जी फॉर्म मध्ये घ्यावा लागेल मग बघा पहिल्या ऑप्शन मध्ये इज आहे आणि मेकिंग देखील आहे सो पहिलं ऑप्शन बरोबर आहे दुसऱ्या ऑप्शन मध्ये फक्त मेक्स आहे ईज आय एन जी नाही म्हणून दुसरं ऑप्शन कॅन्सल होणार तिसऱ्या ऑप्शनमध्ये इज आहे आणि मेकिंग आहे म्हणजे तिसरं ऑप्शन बरोबर आहे चौथ्या ऑप्शनमध्ये म्हणून चौथं ऑप्शन कॅन्सल होणार दुसरं आणि चौथं कोणत्याही परिस्थितीत आपलं उत्तर होऊ शकत नाही उत्तर होईल तर एकतर पहिलं ऑप्शन किंवा तिसरं ऑप्शन दुसरं सेंटेन्स पहा शी डॉट 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 ऑल हर क्लोज हरसेल्फ शी डॉट 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 ऑल हर क्लोज हरसेल्फ मग एकतर असं होईल शी स्टीचेस all her clothes herself kiva she has stitched all her clothes herself मग या ठिकाणी जर आपण स्टीचेस वापरलं तर बघा स्टीच काय आहे वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि पुढे त्याला जोडलेला आहे ई एस आणि जिथे ला एस किंवा ई एस जोडलेला असतो तो असतो प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स किंवा तो असतो सिंपल प्रेझेंट टेन्स मग आपल्याला प्रश्नामध्ये तेच सांगितलेलं आहे इन्स्ट्रक्शन देताना एक तर सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस आलेला आहे इथे आता आपण सिम्पल प्रेझेंट घेणार आहोत म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे हे पहिलं ऑप्शन आपल्यासाठी बरोबर होईल आणि तिसऱ्या ऑप्शनचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हा जो हॅज शब्द आहे हा हॅज आणि पुढे आलेला स्टिचचा जो जो थ्री आहे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स दाखवतो आणि इन्स्ट्रक्शनमध्ये प्रेझेंट परफेक्ट सांगितले नाहीये फक्त सिम्पल प्रेझेंट किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बद्दल सांगितलेलं आहे म्हणून हे तिसरं ऑप्शन जे आहे हे तिसरं ऑप्शन कॅन्सल होणार फक्त पहिलं ऑप्शन आपल्यासाठी करेक्ट होणार म्हणून हुन अनु इज मेकिंग अ ड्रेस फॉर हरसेल्फ मोमेंट या क्षणाला अनु तिच्यासाठी ड्रेस शिवत आहे स्टीच चा अर्थ होतो शिवणे शिवण काम करणे सो so, अनु इज मेकिंग अ ड्रेस फॉर हर सेल्फ ऍट द मोमेंट या क्षणाला अनु तिच्यासाठी एक ड्रेस शिवत आहे ड्रेस बनवत आहे शी स्टीचेस ऑर हर क्लोथ हरसेल्फ ती तिचे सर्व ड्रेस ती तिचे सर्व कपडे स्वतः शिवत असते हा अर्थ आपल्याला या दोन्ही सेंटेन्सेस मधून या ऑप्शनच्या माध्यमातून मिळत आहे मग पहिलं ऑप्शन जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन आहे यानंतर अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स दुसरा प्रश्न फिगर ऑफ स्पीच या प्रकरणावर आहे सरळ सेवा परीक्षांची तयारी करत असताना फिगर ऑफ स्पीच हे प्रकरण आपल्या सर्वांचं व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे कारण येणाऱ्या पुढील ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीचवर प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून त्यांचा सराव होणं आपल्यासाठी गरजेचं आहे तर बघा रीता हर्ड द लास्ट पीस ऑफ केक कॉल हर नेम्स रीता हर्ड या ठिकाणी रीता ही एक मुलगी आहे हर्ड म्हणजे तिने ऐकलं आहे आणि काय ऐकलं द लास्ट पीस ऑफ केक कॉल द लास्ट पीस ऑफ केक कॉल पीस ऑफ केक कॉल तिने ऐकला पीस ऑफ केक कॉल तिने ऐकला आता पीस ऑफ केक कॉल ला कुणीही ऐकू शकत नाही पीस ऑफ केक म्हणजे काय केकचा तुकडा आणि पीस ऑफ केक कॉल म्हणजे पीस ऑफ केकने जे काही कॉल केलं ते तुम्ही ऐकू शकले नाहीत म्हणजे या ठिकाणी एक निर्जीव वस्तू जी आहे त्या निर्जीव वस्तूला माणसासारखं परसोनिफाय करण्यात आलेलं आहे आणि म्हणजे ज्या ठिकाणी एखादी वस्तू असेल किंवा प्राणी असेल हा वस्तू किंवा प्राणी माणसांसारखं काही बिहेव करत असेल किंवा माणसांसारखं व्यक्तींसारखं काही मूव्ह करत असेल तर त्याला आपण परसोनिफाय असं म्हणतो आणि म्हणून हा अलंकार तयार होतो पर्सोनिफिकेशन मग या ठिकाणी रीताने काय हर्ट केलेलं आहे काय ऐकलेलं आहे लास्ट लास्ट पीस पीस ऑफ ऑफ केक कॉल आहे म्हणून आपण केलं म्हणून या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा आपला अलंकार होणार इथे जर आपण पाहिलं तर इथे लाईक किंवा ॲज एक्झिक्टिव्ह ॲज असं काहीही नाही म्हणून सिमिली हा अलंकार तर अजिबात येणार नाही त्यानंतर एका व्यक्तीची उपमाही दुसऱ्या व्यक्तीला तत्काळ जशीच्या तशी दिलेली आहे असंही नाही म्हणून मॅटाफोरही येणार नाही आणि युफिझम म्हणजे काय एखादी वाईट वस्तू किंवा वाईट गोष्ट असेल तिला चांगल्या शब्दाचा वापर करणे किंवा एखादी अशी वस्तू की एखादा अशी वस्तू किंवा अशी व्यक्ती असेल की डायरेक्ट त्या शब्दाने बोलल्यानंतर तो व्यक्ती किंवा ते वस्तू हर्ट होऊ शकतं म्हणून अशा परिस्थितीत आपण तो डायरेक्ट शब्द न वापरता इनडायरेक्ट शब्द यूज करत असतो तेव्हा आपण युफिमिझम हा अलंकार वापरत असतो आणि इथे यापैकी असं काहीही नाही म्हणून युफिझम हा देखील अलंकार येणार नाही ना पर्सोनिफिकेशन हाच अलंकार येईल यानंतर घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पिकअप द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग अँड द सेंटेन्स इज वाय आर यू आउट ऑफ स्पिरिट टुडे आउट ऑफ स्पिरिटचा अर्थ होतो निरुत्साही असणे एखादा व्यक्ती जो दुःखी आहे आनंदी नाही निरुत्साही आहे उत्साही नाही त्याला आउट ऑफ स्पिरिट म्हटलं जातं मग बघा टू फील टू फील लो अँड सॅड टू फील लो अँड सॅड म्हणजेच काय आउट ऑफ स्पिरिट म्हणजे हे पहिलंच ऑप्शन जे आहे हे आपल्यासाठी बरोबर आहे टू बी अँग्री अबाउट समथिंग टू बी अँग्री अबाउट समथिंग आपण म्हणू शकत नाही टू बी इन थॉटफुल स्टेट ऑफ माइंड हे होऊ शकत नाही टू बी इन डेसेसिव्ह अबाउट समथिंग हे देखील होऊ शकत नाही एखादा व्यक्ती चांगल्या स्पिरिटमध्ये आहे तर तो उत्साही इफ समवन इज इन गुड स्पिरिट इन गुड स्पिरिट हा देखील एक इडियम आहे आणि हा देखील आपल्याला सरळसेवा परीक्षांमध्ये विचारला जातो इन गुड स्पिरिट म्हणजे एखादा व्यक्ती खूप एक्साइटेड असणे उत्साही असणे कीन असणे क्लिअर आणि आउट ऑफ स्पिरिट म्हणजे काय एखादा व्यक्ती दुःखी असणे नर्वस असणे डिसअपॉइंटेड असणे सॅड असणे निरुत्साही असणे ठीक यानंतर घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम रिटा का अफोर्ड टू हॅव अ वन स्क्वेअर मिल अ डे वन स्क्वेअर मिल स्क्वेअर मिलचा अर्थ होतो पौष्टिक जेवण स्क्वेअर मिल चा अर्थ होतो पौष्टिक जेवण आणि हा एक ईडीएम आहे या ईडीएम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्क्वेअर हा शब्द आहे स्क्वेअर हा एक नंबरशी रिलेटेड असणारा शब्द आहे आणि म्हणून नंबर रिलेटेड ईडीएम्स आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये आपण घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर मिल हा शब्द दिसेल सो पौष्टिक जेवणला आपण म्हणत असतो स्क्वेअर मिल मग बघा एटिंग फ्रॉम वन एटिंग फ्रॉम अ स्क्वेअर पॅलेस स्क्वेअर पॅलेसमधून जेवण करणे होऊ शकत नाही वन फुल सॅटिस्फाईंग मिल म्हणजे पौष्टिक अन्न अगदी बरोबर आहे हॅव्हिंग नो टाईम no टू इट जेवणासाठी कोणतीही वेळ नसणे हे सुद्धा होणार नाही नॉट बिंग एबल टू अफोर्ड अ मिल ॲट अ फॅन्सी पॅलेस किंवा फॅन्सी प्लेस चांगल्या फॅन्सी प्लेसवरून जो व्यक्ती किंवा चांगली हॉटेल जी असेल त्या ठिकाणी जो व्यक्ती जेवण करणं अफोर्ड करत नाही अफोर्ड करत नाही त्याला म्हटलं जातं स्क्वेअर मिल अजिबात नाही सो so या ठिकाणी बघा वन फुल सॅटिस्फाईंग मिल हेच आपल्यासाठी स्क्वेअर मिलसाठी करेक्ट सनॉनिम होईल सो so स्क्वेअर मिल म्हणजे काय पौष्टिक जेवण किंवा ज्याला आपण म्हणतो सात्विक जेवण सात्विक जेवण त्यानंतर पुढील प्रश्न आहे पिक द सेनानिम फॉर द वर्ड अँड द वर्ड इज पॅन्युअरी पॅन्युरी या शब्दाचा अर्थ होतो गरीबी पॅन्युरी हा शब्द यापूर्वी अनेक सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि एस एस सी परीक्षांमध्ये देखील विचारलेला आहे सो पॅन्युरी या शब्दाचा अर्थ होतो गरीबी सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं हा शब्द पुढे विचारला जाऊ शकतो पॅन्युरी म्हणजे गरिबी सो पॉवर्टी म्हणजे सुद्धा गरिबी आपल्याला काय विचारलेलं आहे सेनानिम विचारलेलं आहे म्हणून पॉवर्टी हा शब्द आपल्यासाठी करेक्ट सेनानीम होईल त्यानंतर आहे प्रॉस्पेरिटी म्हणजे भरभराट ॲफ्लुएन्स म्हणजे भरभराट आणि व्हॅनिटी म्हणजे सुद्धा भरभराट किंवा विपुल प्रमाण सो हे सर्व त्याचे अँटॉनिम्स आहेत विरुद्धार्थाचे शब्द आहेत हे देखील लक्षात ठेवायचे विरुद्धार्थाचे शब्द समानार्थी शब्द पॉवर्टी पॅनिवारी क्लिअर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स माय कॅप्शन्स फादर इज नेवर सॅटिस्फाईड विथ एनिथिंग आय डू मी जे काही करतो त्या करण्याने माझे वडील कधीच सॅटिस्फाय होत नाही आणि त्यांना काय म्हटलेलं आहे कॅपशस कॅपशस म्हणजे एक असा व्यक्ती की ज्याला आनंदी करणं फार कठीण असतं एक असा व्यक्ती की ज्याला हॅपी बघणं किंवा हॅपी करणं फार कठीण काम असतं सो बघा अ सेल्फिश काइंड ऑफ पर्सन म्हणजे कॅपशिअस पर्सन का नाही अ पर्सन हु इज अंडरस्टँडिंग एक असा व्यक्ती की जो सेन्सिबल आहे समजून घेतो असा व्यक्ती म्हणजे कॅप्शस का अजिबात नाही अ चॅरिटेबल पर्सन एक असा व्यक्ती की जो चॅरिटी करतो दान पुण्य करतो तो का अजिबात नाही शिल्लक राहिलं अ पर्सन हु इज हार्ड टू प्लीज एक असा व्यक्ती की ज्याला आनंदी करणं किंवा आनंदी बघणं हे फार हार्ड आहे फार डिफिकल्ट आहे आणि त्यालाच आपण म्हणतो कॅप्शस सो त्याचे वडील कसे आहेत कॅप्शस आहेत हार्ड टू प्लीज त्यांना लवकर आनंदी करता येत नाही त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द फॉलोइंग प्रीती टू प्राउड अँड टू टू ऑप्स हरसेल्फ टू दी कॉज आता या ठिकाणी ऑबस्टिनेट या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे ऑबस्टिनेट या शब्दाचा अर्थ होतो हट्टी किंवा जिद्दी ऑब्स्टिनेट या शब्दाचा अर्थ होतो हट्टी किंवा जिद्दी हा शब्द यापूर्वी सरळसेवा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा शब्द स्टबन म्हणून देखील विचारण्यात आलेला आहे की स्टबन या शब्दाचा सेनॉनिम कोणता तर स्टबन या शब्दाचा सेनॉनिम ऑप्सटिनेट होतो ऑप्स्टिनेट या शब्दाचा सेनॉनिम म्हणजे समान अर्थाचा शब्द जो आहे तो या ठिकाणी स्टबन होत असतो मग बघा स्टबनली रेफ्युजिंग द चेंज टू वन्स ओपिनियन स्टबनली म्हणजे जिद्दीपणाने दुसऱ्याचं ओपिनियन चेंज करायला भाग पाडणे यालाच आपण ऑपस्टिनेट स्टबन म्हणतो सो पहिलं ऑप्शन आपल्यासाठी बरोबर असेल दुसरं बघा टू बी अनट्रुथफुल अनट्रुथफुल असणे म्हणजेच स्टबन असणे का नाही टू बी पझल म्हणजे कन्फ्युज असणे कन्फ्युज असणे म्हणजे स्टबन का नाही टू बी ओव्हरली अटॅचमेंट कोणासोबत ओव्हर अटॅचमेंट असते एखाद्या व्यक्तीची ते म्हणजे स्टबन किंवा ऑप्स्टिनेट का नाही स्टबन ऑप्सटिनेट म्हणजे काय जिद्दीपणाने तरी एखादी वस्तू किंवा काहीतरी करवून घेणे किंवा जिद्दी विरोधीपणा दाखवणे त्यालाच आपण म्हणतो स्टबन किंवा ऑब्स्टिनेट त्यानंतर पुढे बघा पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द फॉलोईंग सेंटेन्स हिज ह्युमर हॅज स्टोन रॅनसिड आफ्टर स्टिंग अ फॉर टू लॉंग आता ठिकाणी रॅनसिड या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे आणि रॅनसिड या शब्दाचा अर्थ होतो बॅड सो आपण पाहू शकतो पहिल्या ऑप्शनमध्येच आपल्याला बॅड दिसते मग बाकीचे सर्व ऑप्शन या ठिकाणी काय होणार कॅन्सल होणार त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे फाईंड द मिनिंग ऑफ द वर्ड अँड द वर्ड इज फॅड बऱ्याचदा आपण म्हणतो की आजकालच्या मुलांमध्ये हे हे फॅड आलेलं आहे आजकालच्या मुलींमध्ये ते फॅड आलेलं आहे फॅड म्हणजे काय एक प्रकारचं क्रेज मग क्रेज आपल्याला कुठे दिसतंय ऑप्शन तीनमध्ये क्रेझ दिसतंय फॅड म्हणजेच काय क्रेज ट्रेडिशन म्हणजे परंपरा जे पूर्वीपासून चालत आलेली आज आहे आजही तीच आहे त्याला म्हणतो परंपरा आणि परंपरा आणि फॅड एकमेकांचे सेनॉनिम्स नाहीत त्यानंतर बघा स्टँडर्ड स्टँडर्ड म्हणजे सुद्धा फॅड होत नाही आणि डलनेस म्हणजे सुद्धा फॅड होत नाही फॅड म्हणजे काय क्रेज ते काही कालावधी पुरतं असतं लिमिटेड असतं त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड अँड द वर्ड इज कॅलिबर कॅलिबरचा अर्थ होतो आपल्याकडे असलेली क्षमता तुमच्याकडे असलेलं जे कॅलिबर आहे त्याला आपण क्षमता म्हणतो सो so, लॅक विरुद्धार्थाचा शब्द आहे ॲबिलिटी म्हणजे क्षमता समानार्थाचा शब्द आहे आपला मिनिंग ऑफ द वर्ड सांगितलेला आहे म्हणजे समानार्थी शब्द सांगितलेला आहे म्हणजे ॲबिलिटी हेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार विकनेस आणि लोनलीनेस हा लोनलीनेस आहे एक्चुअली लोनलीनेस असायला हवा होता सो so, लोनलीनेससुद्धा आपलं ऑप्शन होणार नाही Then find the opposite meaning of the word and the word is plethora. प्लेथोरा या शब्दाचा अर्थ काय होतो प्लॅथोरा या शब्दाचा अर्थ होतो विपुल प्रमाणात असणे एखादी वस्तू आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात असेल तर त्याला आपण प्लॅथोरा असं म्हणत असतो मग या ठिकाणी आपल्याला अपोजिट मिनिंगचा शब्द विचारलेला आहे मग बघा जर प्लॅथोरा म्हणजे विपुल प्रमाण असेल तर डेफिशियन्सी म्हणजे कमतरता हेच त्याचं करेक्ट अपोजिट असेल एक्सेस म्हणजे जास्त प्रमाणात असणे सो हे आपलं ऑप्शन होऊ शकत नाही कारण अपोजिट विचारलेलं आहे फिस्ट म्हणजे मेजवानी किंवा जास्त प्रमाण असणे हे सुद्धा आपलं ऑप्शन होऊ शकत नाही कॉम्पिटन्सी म्हणजे सुद्धा जास्त असणे हे सुद्धा आपलं ऑप्शन होऊ शकत नाही सो so, सो एकच ऑप्शन शिल्लक डेफिशियन्सी डेफिशियन्सी so, असेल असेल लॅक हे सर्व प्लेथोरा या शब्दाचे काय असतील असतील विरुद्ध अर्थाचे शब्द असतील त्यानंतर पुढे या फाइंड अपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड ट्रँक्विल ट्रँक्विल या शब्दाचा अर्थ होतो शांत किंवा संयमी एखादा व्यक्ती जो शांत आहे किंवा संयमी व्यक्तिमत्वाचा आहे त्याला आपण म्हणतो ट्रँक्विल आणि त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे अपोजिट मिनिंग विचारलेला आहे तर डिस्टर्ब म्हणजे शांत किंवा संयमी व्यक्ती होत नाही म्हणून ट्रँक्विल या शब्दाचा करेक्ट अँटॉनिम होणार डिस्टर्ब्ड मिक म्हणजे शांत व्यक्ती परंतु आपल्याला सिनॉनिम विचारला नाही पॉइज म्हणजे शांत संयमी सिनॉनिम विचारलेला नाही आहे सीन म्हणजे शांत किंवा संयमी व्यक्ती आपल्याला सिनॉनिम विचारलेला नाही आहे अँटॉनिम विचारलेला आहे म्हणून डिस्टर्ब आपलं करेक्ट ऑप्शन होणार यानंतर घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड अँड द वर्ड इज इंडिक्ट इंडिक्ट या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे आरोपित करणे सो so, इंडिक्ट या शब्दासाठी दुसरा शब्द आहे सेनॉनिम म्हणून अॅक्यूज जो कॉमनली सर्वांना माहिती असतो इंडिक्टचा अर्थ होतो आरोप करणे किंवा आरोपित करणे अॅक्यूज या शब्दाचाही अर्थ होतो आरोप करणे किंवा आरोपित करणे आपला सेनॉनिम विचारलेला आहे डिफेंड म्हणजे बचाव करणे एक्सक्यूज म्हणजे माफ करणे चार्ज म्हणजे आरोप लावणे सो so, इंडिक्ट असो ॲक्यूज असो चार्ज असो हे तिन्ही एकच शब्द आहेत तिघांचाही मिनिंग एकच होतो चार्ज जस्टिफाय होऊ शकत नाही समर्थन करणे म्हणजे चार्ज किंवा इंडिक्टचे सेनानिम्स होत नाही म्हणून चार्ज आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होईल ऑप्शन थ्री त्यानंतर घेऊया पुढचा पुढचा प्रश्न पुर्चा प्रश्न आहे फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड अँड द वर्ड इज ट्रिम ट्रिमचा अर्थ होतो कट करणे कापणे सो so, ट्रिमचा अर्थ होतो एकतर कट करणे किंवा कापणे मग या ठिकाणी स्मॉल म्हणजे छोटं करणे होतो का नाही क्रॉप क्रॉप म्हणजे कापणे म्हणून ऑप्शन टू करेक्ट होणार ट्रीम म्हणजे एकतर कट करणे किंवा क्रॉप करणे शॉर्ट होणार नाही जम्प होणार नाही सो so, ट्रिमचा या ठिकाणी करेक्ट सेनॉनिम काय होईल क्रॉप आपल्याला मिनिंग सेनॉनिम विचारलेला आहे म्हणून क्रॉप आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होईल त्यानंतर पुढचा प्रश्न सप्लाय द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स शी डॉट 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 हर होमवर्क वेन युअर सिस्टर डॉट 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 हर होमवर्क टुमारो आता बघा शी डॉट 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 हर होमवर्क वेन एक सेंटेन्स आहे शी डॉट 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 हर होमवर्क आणि त्याच्यानंतर आहे वेन सो so, वेन या शब्दाने हे दुसरं सेंटेन्स कंटिन्यू होत आहे तर वेन या शब्दाने जेव्हा दुसरं सेंटेन्स कंटिन्यू होत असेल तेव्हा त्याचा ते जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्ट नंतर एकतर वर्पचा फर्स्ट फॉर्म येईल किंवा वर्पच्या फर्स्ट फॉर्मला एस किंवा ई एस लावलेला असेल मग या ठिकाणी बघा फक्त युअर सिस्टर आहे आणि युअर सिस्टर किती आहे एक म्हणून या ब्लँक मध्ये आपल्याला फर्स्ट फॉर्म यूज करावा लागेल आणि त्याच्यासोबत एकतर एस किंवा ई एस लावा लागेल म्हणून आपल्याला दुसऱ्या मध्ये असा ऑप्शन शोधायचा आहे की जिथे वन ला एस किंवा ई एस लावलेला ला असेल इथे बघा सी हा वन आहे आणि त्याला हा एस जोडलेला आहे म्हणजे हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार इथे बघा विल सी आहे म्हणजे हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार नाही इथे फक्त व्ही वन आहे सी म्हणून हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार नाही इथे सी ला आय एन जे लावलेलं ला आहे म्हणजे हे आपलं ऑप्शन होणार नाही एकच ऑप्शन शिल्लक राहिलं विल हॅव फिनिश्ड हे पहिल्या ब्लँक मध्ये येणार आणि सीज हे दुसऱ्या ब्लँक मध्ये येणार सो या ठिकाणी आपण म्हणणार शी विल हॅव फिनिश्ड हर होमवर्क शी विल हॅव फिनिश्ड हर होमवर्क तिने तिचा होमवर्क पूर्ण केलेला असेल वेन युअर सिस्टर सीज हर टुमारो जेव्हा तुझी सिस्टर तिला उद्या भेटणार तेव्हा तिने तिचा होमवर्क फिनिश केलेला असणार या ठिकाणी वेनने वाक्य जोडलेलं आहे जेव्हा अशा पद्धतीने एक वाक्य फ्युचरमध्ये असेल आणि वेन असेल किंवा इफ असेल तर पुढील वाक्य नेहमी प्रेझेंट अँडाफिनेट टेन्समध्ये असतं हे आपण आपल्या प्रेझेंट अँडाफिनेट टेन्समध्ये पाहिलेलं आहे तर ही होती वनरक्षक या पेपरमधील महत्त्वाची पंधरा प्रश्न आणखी पंधरा प्रश्न शिल्लक आहेत आणि त्या पंधरा प्रश्नांची क्वालिटी यापेक्षा आणखी चांगली आहे त्यामध्ये फिगर ऑफ स्पीचचे प्रश्न येतील त्यामध्ये ईडीएम्स येतील की जे आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे म्हणून ते आपण पुढील भागांमध्ये पुढील भागामध्ये कव्हर करणार आहोत या भागामध्ये फक्त पंधरा प्रश्न घेतलेले आहेत धन्यवाद थँक्यू